नमस्कार, स्वाद बाय सायलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीची फरसबीची भाजी. रेसिपी बघण्याआधी चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. सर्वप्रथम भाजीसाठी हिरवा मसाला तयार करून घेऊया. यासाठी मी एक मुठभर कोथिंबीर घेतली आहे, अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं, मी डेसिकेटेड कोकोनट वापरला आहे, 1 इंच आलं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 वेलदोडे, 2 लवंगा, 7 ते 8 काळी मिरी, 1/2 चमचा मीठ. यात थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया. हे भरडसरच वाटायचं आहे. आपला हिरवा मसाला रेडी आहे. आता एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालूया. अर्धा छोटा चमचा मोहरी. मोहरी तडतडली की याच्यामध्ये 1/2 चमचा जिरं घालूया. 7 ते 8 कडीपत्त्याची पानं हलकसं वर खाली करूया. यात 1/2 छोटा चमचा मीठ घालूया. मी 1/2 किलो फरसबी स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घेतले आहे. हे फोडणीत घालूया. थोडंसं परतून घेऊया. परतत असताना बर्नरची फ्लेम लोच ठेवा. तुम्ही बघू शकता घेवड्याचा रंग बदलला आहे. आता याला झाकून वाफेवर साधारण 5 मिनिटं शिजवूया. यात 2 मोठे चमचे आपण केलेला हिरवा मसाला घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हा मसाला तुम्ही आणि बऱ्याच भाज्यांसाठी वापरू शकता. कमी स्पायसी असला तरी याने भाज्यांना चव आणि सुगंध अगदी छान येतो. मसाला छान एकजीव झाला आहे. यात 1/2 छोटा चमचा हळद घालूया, 1/2 छोटा चमचा मिरची पूड, 1 छोटा चमचा किचन किंग मसाला. सगळं छान मिसळून घेऊया. तायाला पुन्हा एकदा झाकून साधारण 2 ते 3 मिनिटं शिजू देऊया. आपण ही भाजी वाफेवर शिजवली आहे, यामुळे भाजीची मोची चव तशीच राहते आणि ती अजूनही खुलून येते. हलकसं वर खाली करून घेऊया. यात अगदी थोडीशी चवीपुरतं साखर घालूया. साखर ऑप्शनल आहे. हलकासा पाण्याचा हपका मारून घेऊया, म्हणजे मसाला जो आहे तो पूर्णपणे घेवड्याला चिटकेल. थोडंसं वर खाली करून घेऊया. तर आपली अगदी सोपी, खमंग आणि चविष्ट फरसबीची भाजी रेडी आहे. तर तुम्ही ही नेहमीपेक्षा थोडी वेगळी चव असणारी भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका.